प्रेक्षकहो नमस्कार, मी अक्षदा, तुम्ही पाहताय आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आंबेगाव तालुका भूमी अभिलेख कार्यालयामध्ये चाललेल्या चुकीच्या कामांची चौकशी व कार्यालयीन काम व्यवस्थित सुरळीत होण्याबाबत व गेल्या 6 वर्षापासून आंबेगाव तालुक्याला पूर्ण वेळ असा उपभूमी अधीक्षक मिळाला नाही, तो मिळावा. भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी सर्वेअर कडून मोजणी करून घेतात व विनाकामाचे शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसे उकळवणाऱ्या सर्वेअर तसेच त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी व फौजदारी गुन्हे दाखल करावे. महिन्याच्या कामकाजाचे अहवाल सार्वजनिक करावे तसेच तक्रार पेटी लावावी अशा अनेक मागण्यांचे लेखी निवेदन आंबेगाव तालुका ह्युमन राईट मानवी हक्क संरक्षणार्थ समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, कार्याध्यक्ष गणेश काकडे, सचिव शिवाजी वाघ यांनी आंबेगाव तहसील कार्यालय तसेच उप अधीक्षक भूमी अभिलेख आंबेगाव कार्यालय घोडेगाव यांच्याकडे दिले आहे. शेतकरी बांधवांच्या मागण्या 21 दिवसात पूर्ण नाही झाल्या तर भूमी अभिलेख कार्यालयाला टाळे लावले जाईल व शेतकरी रस्त्यावर आला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर जबाबदारी भूमी अभिलेख कार्यालय व सरकारची राहील असा इशारा आंबेगाव तालुका मानवी हक्क संरक्षणार्थ समितीने दिला आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे घोडेगाव प्रतिनिधी मोहसिन काठेवाडी यांनी, पाहूयात. आंबेगाव जिल्हा पुणे येथील एक शेतकरी कुटुंबातील व्यक्ती असून गेले 25 वर्षापासून अनधिकृतपणे माझ्या जागेवरती बांधकाम झालेले आहे आणि सिटी सर्व्हेने त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत असे नोंद केलेली आहे आणि काल पण मी त्यांना अर्ज देताना इथे मी स्वतः अर्ज काढत असताना संध्याकाळचे 6 वाजता मोजणीवाले इथून जातात आणि तिथे डायरेक्ट मोजणी करतात. म्हणजे आम्ही स्वतः मालक असून आम्हाला चोर बनायची पाळी दिली, याच्यावरती आहे ना, मला पण न्याय मिळावा नाही, अन्यथा आत्महत्याशिवाय मला पर्याय दुसरा कुठला नाही. सर्वसामान्य जनतेच्या याच्यासाठी मी स्वतः माझ्या नावाचे तक्रारी अर्ज केलेले आहेत भूमी निरीक्षक अभिलेखमध्ये माहिती अधिकाराची आणि त्याच्यात मी 2 मुद्दे टाकलेले आहेत. तर व तुमच्याकडे पैसे भरल्यानंतर खासगी मशीनचं भाडं कुणी दिलं पाहिजे आणि दुसरा मुद्दा आहे 2010 ते 2020 अति तातडी तातडी आणि जनरल या किती लोकांच्या किती मोजण्या केल्यात आणि कोणत्या कोणत्या गावात केल्यात आणि त्याची पूर्ण माहिती मिळावा आणि त्यांच्याकडून किती पैसे स्वीकारले गेले याची माहिती मिळावा असं मी त्यांच्याकडे माहिती अधिकाराचे 2 अर्ज दिलेले आहेत. त्यात एवढे 8-10 दिवसात मला माहिती मिळेल आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर काय कारवाई करायची हे आमच्या समितीपासून आम्ही निर्णय घेऊया. राईट मानवी हक्क संरक्षणार्थ आज आम्ही भूमी अभिलेख आंबेगाव तालुका उपाधीक्षक कार्यालय आणि तहसीलदार आंबेगाव यांना शेतकऱ्यांच्या ज्या विविध अडचणी निर्माण होतात त्याबद्दल निवेदन दिलेले आहे. तसं जर पाहिलं तर आज निवेदनामध्ये आम्ही आमच्या काही प्रमुख मागण्या ठेवलेल्या आहेत. त्या प्रमुख मागण्यांमध्ये अशा काही गोष्टी आहेत की आज 7 ते 8 वर्ष झालेले आहेत की या भूमी अभिलेख कार्यालयाला पूर्ण वेळ असा पूर्ण उपाधीक्षक अधिकारी मिळालेला नाहीये. तो या आणि दिलेल्या निवेदनात 21 दिवसाच्या आत मिळावा अशी आमची मानवी हक्क संरक्षणार्थ मागणी राहील. त्याच पद्धतीने आमचं जे दुसरी एक मागणी आहे जे खासगी सर्वेअर मोजणी करतात ती मोजणी करत असताना शासकीय पैसे भरून सुद्धा ज्यावेळेस मोजणीदार एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जातो त्यावेळेस त्याच्याकडून अधिकचे जे पैसे उकळले जातात त्यावर पण कुठेतरी निर्बंध लावावा. आणि भूमी अभिलेख कार्यालयात आज बघितलं तर फक्त एकच मशीन अवेलेबल आहे. आंबेगाव तालुक्याचा पसारा जर पाहिला तो खूप खूप मोठा आहे आणि याच्यासाठी शासनाने तालुका भूमी अभिलेख कार्यालयाला मशिनरीची जी पूर्तता आहे ती लवकरात लवकर करावी. त्याच पद्धतीने काही फाळणीवारा असेल, सातबारे असेल, टिपणा असतील, जे जुने दस्तऐवज असेल ते फाटलेले आहेत ते घाल करू नये. कारण इथं अशा अडचणी येतात की शेतकरी ज्यावेळेस मोजणी करायला येतो त्यावेळेस जुने जे दस्त असतात त्यावेळेस तिथं बघत असतो की दस्त कुठे आहे, काय आहे, कसे आहे, कुठल्या पद्धतीत आहे. तर तिथून एवढे पद्धतीने दस्त फाळणीवारा सातबारे वगैरे घाळ झालेले आहेत तर ते घाळ झाल्यामुळं ते विनाकारवाई प्रकरणं काढतात. त्यामुळे जी विनाकारवाई आतापर्यंतची जी प्रकरणं झालेली आहे ती भूमी अभिलेख कार्यालयाने 21 दिवसाच्या आतमध्ये जाहीर करावे अशी मी भूमी अभिलेख कार्यालय व तहसीलदार तसेच आम्ही माननीय आमदार साहेब तसेच महसूल मंत्री यांना सुद्धा ही निवेदन देणार आहोत. तर शासनाने याचा लवकरात लवकर पाठपुरवठा करावा नाही तर येणाऱ्या 21 दिवसानंतर आमची जी समिती आहे ती रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीये आणि 21 दिवसाच्या नंतर रस्त्यावर जर समजा आम्ही आणि आमच्यावरचे शेतकरी उतरलो तर कुठल्याही गोष्टीची
खैरनत बाळगता, जो आम्हाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तो भूमी अभिलेख कार्यालय व तसेच सरकारवर राहील, याच्यात आमच्या शेतकऱ्यांची आमची कुठलीही भूमिका राहणार नाही, ती सर्वस्वी जबाबदारी यांची राहील। त्यामुळे आम्ही 21 दिवसाचा कालावधी हा भूमी अभिलेख कार्यालय आणि तहसीलदाराला दिलेला आहे। तसेच महाराष्ट्र सरकारलाही आम्ही या निवेदनातून त्यांना आमचं जे म्हणणं आहे ते पाठवलेलं आहे। तर आता आम्ही 21 दिवसाची वाट बघतो आणि शासनाने लवकरात लवकर आम्ही दिलेल्या निवेदनाच्या ज्या गोष्टी आहेत त्यांची पूर्तता करावी। आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।